नमस्कार, मी वैशाली, सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपले हार्दिक स्वागत करते. सर्वात आधी एक झलक बघूया आजच्या हेडलाईन्सची. आगामी विधानसभा पाहता प्रशासनाद्वारे ईव्हीएमची पूर्व तपासणी सुरू. एटीएम कॅशलेस झाल्याने नागरिकांचा वाढला त्रास. शहरवासियांवर पाण्याचे संकट, तरीही पाण्याचा अपव्यय. सिटी न्यूजच्या वृत्ताची दखल घेत राजेश्वर सेतू वाहतुकीस खुला. आणि श्रावण सोमवारी राजराजेश्वराचा आकर्षक साज शृंगार. सुरुवात करूया आजच्या सविस्तर बातम्यांना. आगामी विधानसभा निवडणूक पाहता प्रशासनाच्या वतीने निवडणूक आयोगाच्या निर्देशाने ईव्हीएम मशीनची फर्स्ट लेवल टेस्ट घेण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील गोदामात ठेवण्यात आलेल्या ईव्हीएमची प्रशासनाद्वारे पूर्व तपासणी करण्यात येत आहे. लोकसभा निवडणूक संपल्यानंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणूक पाहता सर्व राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत. सर्व पक्षांद्वारे आपापल्या संभावित उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तर प्रशासनाद्वारे विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनात अकोला निवडणूक विभागाद्वारे ईव्हीएम मशीनची पहिली लेवल तपासणी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शासकीय गोदामात ईव्हीएमची पहिली लेवल तपासणी सुरू करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाला उत्तर प्रदेश येथील रायबरेलीची वोटिंग मशीन प्राप्त झाल्या आहेत. त्यामध्ये 1150 बॅलेट युनिट, 1900 कंट्रोल युनिट तथा 2080 व्हीव्हीपॅट मशीन याप्रमाणे 5131 मशिनरी प्राप्त झाली आहे. या सर्व मशिनरीची फर्स्ट लेवल टेस्ट घेण्यात आली. आगामी विधानसभा निवडणुकीत या ईव्हीएम मशिनरीचा वापर करण्यात येणार आहे. या आठवड्यात 4 सार्वजनिक सुट्ट्या आल्याकारणाने बँकांचे व्यवहार ठप्प होणार आहेत. परिणामी आर्थिक व्यवहारासाठी एटीएमवर भार पडणार असून सद्यस्थितीत अनेक एटीएम कॅशलेस झाल्याने नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. सार्वजनिक सुट्ट्यांमुळे या आठवड्यात केवळ 3 दिवस बँका उघड्या राहणार आहेत. याचा परिणाम तापासून दिसत आहे. या आठवड्यात 13, 14 आणि 16 ऑगस्टला बँका खुल्या राहतील, तर 4 दिवस बँक बंद राहणार. त्यामुळे नागरिकांना सर्वतोपरी एटीएमवर अवलंबून राहावे लागेल. रविवारी आणि सोमवारी शहरातील जवळपास सर्वच एटीएममधून नगदी रक्कम काढण्यात आली, त्यामुळे अनेक एटीएम रिकामे झाले. नागरिकांना पैशासाठी या एटीएमवरून दुसऱ्या एटीएमवर धाव घ्यावी लागली. सर्वच बँकांनी कॅशलेस व्यवहारासाठी आपल्या ग्राहकांना एटीएम सेवा दिली आहे. शहरात विविध बँकांचे 144 एटीएम कार्यरत आहेत. या सर्वच एटीएमवर पैसे काढण्यासाठी गर्दी असते. आता पुढे 3 दिवस सुटी असल्याने नागरिकांना आर्थिक अडचण भासू शकते, त्यामुळे सर्व एटीएमवर भार वाढू शकतो. एकीकडे अकोला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महान धरणात 5.5% जलसाठा जमा झाला असून दुसरीकडे अकोला शहरात पाईपलाईन लिकेजच्या माध्यमातून पाण्याचा अपव्यय होत आहे. प्रशासन गंभीर नसल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. पावसाळ्याचे दिवस संपण्याच्या मार्गावर आहेत, तरीही अद्यापपर्यंत अकोला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महान धरणात केवळ 5.55% जलसाठा जमा झाला आहे. त्यामुळे अकोला शहरवासियांवर भीषण पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे, त्यामुळे पाणीटंचाईत अधिक भर पडत आहे. सोमवारी टॉवर रोडवरील भूमिगत पाईपलाईन फुटली, त्यामधून पाण्याचा प्रवाह वाहून गेला. अकोलावासी पाणी पुरवठ्यासाठी महान धरणावर अवलंबून आहेत. अशावेळी पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. असे केले नाही तर भविष्यात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो. भूमिगत गटार योजनेअंतर्गत जुने शहरातील राजेश्वर सेतूवर पाईपलाईन टाकण्याचे कार्य सुरू असल्याने शेवटच्या श्रावण सोमवारी बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते. या आशयाचे वृत्त सिटी न्यूजमधून प्रसारित होताच प्रशासनाने दखल घेत राजेश्वर सेतू वाहतुकीस मोकळा केला. भूमिगत गटार योजनेची पाईपलाईन टाकण्यासाठी मोरणा नदीवर बनलेल्या श्री राजेश्वर सेतूला खोदण्यात आले.
त्यामुळे या सेतूवरील वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली. श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी याच पुलावरून पालखी व कावडधारींना काढण्यात येणार होते. या आशयाचे वृत्त सिटी न्यूज मधून प्रसारित करण्यात आल्यानंतर प्रशासन जागे झाले. या पुलावरील कार्य पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली होती. या वृत्ताची दखल घेत राजेश्वर सेतू वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. संबंधित विभागाद्वारे शेवटच्या श्रावण सोमवारपूर्वी या मार्गावरील कार्य पूर्ण करण्यात येईल. यावर्षी महोत्सवाचे अमृत महोत्सव आहे, त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पालखी व कावड महोत्सवाचे भव्य दिव्य आयोजन करण्यात येणार आहे. जयहिंद चौकातून पालखीचे आगमन तर राजेश्वर सेतूवरून पालख्यांचे परतीचा मार्ग ठेवण्यात येणार आहे. हिंदी भाषिकांचा चौथा श्रावण सोमवार तथा मराठी भाषिकांचा दुसरा श्रावण सोमवार पाहता राजराजेश्वराला अत्यंत आकर्षक साज शृंगार करण्यात आला. यावेळी राजराजेश्वराला उज्जैनच्या महाकालचे रूप देण्यात आले होते. हिंदी भाषिकांचा चौथा आणि मराठी भाषिकांच्या दुसऱ्या श्रावण सोमवारी सकाळपासून ते उशिरा रात्रीपर्यंत सर्वच शिवमंदिरात भाविकांची गर्दी दिसून आली. अकोल्याचे ग्रामदैवत श्री राजराजेश्वर मंदिरात श्रावण सोमवार पाहता सर्वात जास्त गर्दी दिसून आली. प्रत्येक श्रावण सोमवारी रात्री श्री राजराजेश्वर महाराजांना अत्यंत आकर्षक पद्धतीने सजविण्यात येते. या सोमवारी श्री राजराजेश्वराला उज्जैनच्या महाकालचे स्वरूप देऊन सजविण्यात आले होते. हे महाकालचे रूप पाहण्याकरिता उशिरा रात्रीपर्यंत भाविकांनी श्री राजराजेश्वर मंदिरात गर्दी केली होती. विशेष साज शृंगार करण्यात आल्याने श्री राजराजेश्वर महाराजांच्या मूळ शिवलिंगाला एक प्रकारे अलौकिक स्वरूप प्राप्त झाले होते. त्याचप्रमाणे श्री मानकेश्वर मंदिरात भगवान भोलेनाथाला अमरनाथच्या बाबा बर्फानीचे रूपात शृंगार करण्यात आला. शहरातील सर्व शिवालयात आकर्षक साज शृंगार करण्यात आला, त्यामुळे येथील शोभा वाढली होती. अकोला शहरातील हॉटेल सेंटर प्लाझा येथे लॉयनेस क्लब अकोलाची सभा संपन्न झाली. यावेळी लॉयनेस क्लबच्या विविध प्रकल्पांची माहिती देण्यात आली. सभेला मोठ्या संख्येने लॉयनेस सदस्य उपस्थित होत्या. अकोला येथील हॉटेल सेंटर प्लाझामध्ये लॉयनेस क्लब ऑफ अकोलाची जनरल मीटिंग घेण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून बहुप्रांताध्यक्षा लॉयनेस शोभना वंदिले, माजी प्रांताध्यक्षा लॉयनेस हरविंदर कौर सेठी, माजी प्रांताध्यक्षा लॉयनेस तारा माहेश्वरी तथा माजी प्रांताध्यक्षा लॉयनेस आशा विरवाणी उपस्थित होत्या. अध्यक्षांच्या परवानगीने सभेची सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम लॉयनेस बबीता खंडेलवाल यांनी ध्वजवंदनेचे पठण केले. त्यानंतर भारताची लेडी आयर्न म्हणून ओळखली जाणारी स्वर्गीय सुषमा स्वराज यांना 2 मिनिटे मौन ठेवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यासोबतच माजी प्रांताध्यक्षा उषा बाहेती यांच्या मातेचे देहावसनावर मौन ठेवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बहुप्रांताध्यक्षांनी शोक प्रकट करीत स्वर्गीय सुषमा स्वराजच्या रूपात भारताने एक अमूल्य रत्न हरविले आहे, याची भरपाई कोणीच करू शकत नाही असे प्रतिपादन केले. श्रद्धांजली कार्यक्रमानंतर सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. मीडिया पार्टनर दैनिक भास्करच्या उमन भास्करच्या नेहा खत्री तथा RRC नेटवर्कच्या सिटी मैत्रीण संयोजिका पूजा काळे यांचे स्वागत करण्यात आले. अध्यक्षांनी आपल्या भाषणातून श्रावणाच्या शुभेच्छा देत आतापर्यंत प्रकल्पांना मदत करणाऱ्या सदस्यांसह वरिष्ठांचे धन्यवाद मानले. प्रांतीय पदग्रहण सोहळ्यात क्लबचे सर्वाधिक कॅबिनेट सदस्य आहेत तथा क्लबला सर्वाधिक रजिस्ट्रेशनचा पुरस्कार मिळाला आहे, याची माहिती देण्यात आली. 17 ऑगस्टला होणाऱ्या बहुप्रांतीय पदग्रहण सोहळ्याबाबत अध्यक्षांनी आपल्या भाषणातून माहिती दिली. सचिव पुष्पा डंगायच यांनी सचिवाचा रिपोर्ट सादर करीत जुलै महिन्यात झालेल्या प्रकल्पांची माहिती दिली तथा ऑगस्ट महिन्यात घेण्यात येणाऱ्या काही प्रकल्पांचा आढावा सादर केला. बहुप्रांताध्यक्षा शोभनाजी बंदिले यांनी आपल्या भाषणातून क्लबद्वारे सुरू असलेल्या प्रकल्पांची प्रशंसा केली. मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांच्या आशीर्वचनानंतर पर्यावरण बचाव प्लास्टिक हटाव मोहिमेअंतर्गत कापडी पिशव्यांच्या वितरणाचा शुभारंभ करण्यात आला. सभेत उपस्थित सर्व सदस्यांना कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले. पर्यावरणाप्रती जागरूकता वाढविणे तथा प्लास्टिक निस्तारणाकरिता नागरिकांमध्ये जागरूकता वाढविण्याच्या उद्देशाने प्लास्टिक निर्मूलन या विषयावर 2 मिनिटे विचार व्यक्त करण्याची स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये क्लबच्या सदस्यांनी मोठ्या हिरारीने सहभाग घेतला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक शारदा खंडेलवाल, द्वितीय क्रमांक स्वाती झुंझुनवाला यांनी पटकाविला. त्यानंतर ज्या सदस्यांचे वाढदिवस तथा लग्नाचे वाढदिवस जुलै ऑगस्ट महिन्यात येतात त्यांना गिफ्ट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी मीटिंगच्या होस्ट बबीता खंडेलवाल, माधुरी शर्मा, दीपाली जानोरकर, रीता बगडिया, प्रभा खंडेलवाल तथा स्नेहल पांडे यांचेही स्वागत करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान खेळविण्यात आलेल्या गेममध्ये छाया खंडेलवाल, आशा मोटवाणी, सुलेखा गुप्ता, अनिता अग्रवाल यांची जोडी विजयी ठरली. दुसऱ्या गेममध्ये सीमा सावजी व राधा सराफ विजयी ठरल्या. कार्यक्रमाचे समापन राष्ट्रगीताने करण्यात आले. या सभेत सर्वांनी सिटी मैत्रींची सदस्यता घेतली. कार्यक्रमाला लॉयनेस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. बाळापूर तालुक्यातील ग्राम हातरुण येथे ईद उल अजहा अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. शांतता व सद्भावनेने हातरुण येथील ईदगाह सह मस्जिदीमध्ये विशेष नमाज अदा करण्यात आली. बाळापूर तालुका अंतर्गत येणाऱ्या हातरुण येथे ईद उल अजहा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जामा मस्जिदमध्ये ईद उल अजहाची नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधव ईदगाहवर पोहोचले. ईदगाहवर मौलाना नईम रजा यांनी विशेष नमाजचे पठण केले. त्यानंतर गावातील हिंदू मुस्लिम एकतेसह सर्व धर्माच्या सुखशांती व समृद्धीकरिता दुवा मागण्यात आली. यानिमित्ताने हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना ईदीच्या शुभकामना देत एकमेकांची गळा भेट घेतली. ईद उल अजा निमित्त ईदगाहसोबतच जामा मस्जिद, नुरानी मस्जिद व अक्सा मस्जिदमध्ये विशेष नमाज अदा करण्यात आली. त्यानंतर इस्लामी जमाते हिंदच्या युवकांनी पूरग्रस्तांच्या मदतीकरिता निधी गोळा केला. मुक्ताईनगर येथे शिवसेनेच्या वतीने पूरग्रस्तांच्या मदतीकरिता मदत केंद्र उभारण्यात आले आहेत. या माध्यमातून पूरग्रस्तांसाठी आवश्यक साहित्यांसह निधीचे संकलन करण्यात येत असून हे निधी व साहित्य लवकरच पूरग्रस्तांना वितरित करण्यात येईल. महाराष्ट्र राज्यात काही भागात पुरामुळे हाहाकार उडाला आहे. ही बाब पाहता पूरग्रस्तांना आर्थिक मदतीकरिता मुक्ताईनगर शिवसेनेद्वारे मदत केंद्र उघडण्यात आले. एक हात मदतीचा एक हात कर्तव्याचा अभियान सुरू करण्यात आले. कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात पुरामुळे परिस्थिती भयावह झाली आहे. लाखो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. त्यांना मदतीची गरज आहे. अनेकांची घरे पाण्याखाली आली आहेत. नागरिकांनी केवळ अंगावरील कपड्यांवर पलायन केले होते, त्यामुळे त्यांना मदतीची नितांत गरज आहे. त्याकरिता मदत केंद्र सुरू करण्यात आले. त्यामध्ये ब्लँकेट, नवीन कपडे, किराणा साहित्य, स्वेटर, औषधीसह इतर वस्तू जमा करण्यात येत आहेत. हे सर्व साहित्य पूरग्रस्तांसाठी पाठविण्यात येईल. पूरग्रस्तांसाठी मदत करण्यास इच्छुकांनी पुढे यावे असे आवाहन शिवसेनेद्वारे करण्यात आले. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने विविध मागण्यांकरिता जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. 9 ऑगस्ट क्रांती दिनापासून संघटनेद्वारे असहकार आंदोलन सुरू करण्यात आले. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनद्वारे जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने आपल्या प्रलंबित मागण्यांकरिता 9 ऑगस्ट क्रांती दिनापासून असहकार आंदोलन सुरू करण्यात आले. यामध्ये अकोला जिल्ह्यातील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी सुद्धा सहभागी झाले आहेत. ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी पद रद्द करून पंचायत विकास अधिकारी पद निर्माण करावे. ग्रामसेवक संवर्गाला शासन निर्णयानुसार प्रवास भत्ता मंजूर करावा. शैक्षणिक योग्यतेनुसार पदवी देण्यात यावी. वेतनवाढीचा प्रश्न सोडविण्यात यावा. इत्यादी मागण्यांकरिता हे धरणे आंदोलन करण्यात आले. मागण्या पूर्ण न झाल्यास कामबंद आंदोलन करून ग्रामपंचायतीला टाळाठोकीत चावी संबंधित तालुक्याच्या BDO ला सुपूर्द करण्यात येणार असल्याचा इशाराही या माध्यमातून देण्यात आला. 4 वर्षापासून आम्ही महाराष्ट्र शासनाला नेहमी वारंवार अवगत करून सुद्धा आमच्या ह्या मागण्या त्यांनी पूर्ण केलेल्या नाही. त्याकरिता महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्याकरिता आम्ही ह्या आंदोलनाचे टप्पेवार आम्ही योजना नियोजन केलेले आहे. यानंतरचा टप्पा जो आमचा 16 तारखेला विभागीय कार्यालय अमरावती इथे करण्यात येणार आहे, त्यानुसार राज्य कार्यकारिणीने आम्हाला जे काही आदेश दिलेले आहेत त्या आदेशानुसार आमचे हे असहकार आंदोलनाचे पवित्र सुरू आहेत. 22 तारखेपर्यंत आमच्या ज्या समस्या निकाली लागल्या नाही तर आम्ही काम बंद, सर्वपरी काम बंद आंदोलन करून ग्रामपंचायतच्या चाव्या ह्या पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे देण्यात येणार आहे. अकोला शहरातील राजेश्वर मंदिर स्थित दत्त मंदिरात प्रसिद्ध रांगोळी कलावंत पवारद्वारे अत्यंत आकर्षक निसर्गरम्य काश्मीरचा देखावा साकारण्यात आला. या रांगोळीला पाहण्याकरिता नागरिकांनी गर्दी केली होती. प्रत्येक श्रावण सोमवारी श्री राजराजेश्वर मंदिर परिसर स्थित श्री दत्त मंदिरात प्रसिद्ध रांगोळी कलाकार प्रवीण पवारद्वारा अत्यंत आकर्षक रांगोळी साकारण्यात येत आहे.
ही रांगोळी पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे. या श्रावण सोमवारी प्रवीण पवार यांनी जम्मू काश्मीरची अत्यंत सुबक अशी रांगोळी साकारली होती. जवळपास 8 तासाच्या परिश्रमानंतर ही रांगोळी काढण्यात आली. या रांगोळीच्या माध्यमातून काश्मीरचे सौंदर्यासह काश्मीरी बालिका साकारण्यात आली होती. सकाळपासून ते उशिरा रात्रीपर्यंत ही रांगोळी पाहण्यासाठी नागरिकांनी दत्त मंदिरात गर्दी केली होती. संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वात मोठे MR मॉलच्या वतीने राज्यातील सर्वात मोठा फर्निचर एक्स्पो आयोजित करण्यात आला. अकोला येथील MIDC मध्ये आयोजित या एक्स्पो मध्ये खरेदीवर 50% सवलत देण्यात येत आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या MR फर्निचर मॉल मध्ये राज्यातील सर्वात मोठ्या होम फर्निचर एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. या होम फर्निचर एक्स्पो मध्ये डिझायनर होम फर्निचर व इलेक्ट्रॉनिक साहित्याची विशाल रेंजवर 50% डिस्काउंटची ऑफर देण्यात येत आहे. अकोला येथील MIDC फेज क्रमांक 4 प्लॉट नंबर 76 दर्गा रोड कुंभारी स्थित 35,000 square feet जागेत महाराष्ट्रातील सर्वात मोठा MR फर्निचर मॉल आहे. या ठिकाणी सर्वात अधिक डिझाईन आणि व्हेरायटी उपलब्ध आहेत. प्रत्येक घर, इमारत, बंगला, दुकान चांगल्या फर्निचर विना अर्धवट असते. ही बाब लक्षात घेता MR फर्निचर मॉलद्वारे होम फर्निचर एक्स्पोचे आयोजन करण्यात आले. या ठिकाणी फर्निचरची एकाहून एक व्हेरायटी उपलब्ध करून देण्यात आली. हे फर्निचर खरेदीकरिता इझी फायनान्सची सुविधा देण्यात येत आहे. स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट पाहता फर्निचर खरेदीवर 50% सवलत देण्यात येत आहे. आपल्या हॉल साईजनुसार कॉर्नर डिझाईन सोफासेट तयार करून देण्यात येईल, तो सुद्धा आपल्या बजेटनुसार. मॉड्युलर किचनमध्ये आपल्या किचनमध्ये फिट होणार असे रेडीमेड मॉड्युलर किचन तयार करण्यात येईल. बेडरूम सेटमध्ये आपल्या पसंतीनुसार व रूम साईजनुसार बेडरूम सेट तयार करून देण्यात येईल. डायनिंग टेबलमध्ये 4 आणि 6 खुर्च्यांची टेबल उपलब्ध आहेत. MR फर्निचर मॉलमध्ये शोरूम व दुकानासाठी लागणारे फर्निचर ऑर्डरनुसार बुकिंग करण्यात येत आहेत. फर्निचरच्या तुलनेत महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या MR फर्निचर मॉलमध्ये अभूतपूर्व डिस्काउंटसह इतर प्रकारच्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत. याचा मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. आगामी विधानसभा पाहता प्रशासनाद्वारे EVM ची पूर्व तपासणी सुरू. ATM कॅशलेस झाल्याने नागरिकांचा वाढला त्रास. शहरवासियांवर पाण्याचे संकट, तरीही पाण्याचा अपव्यय. सिटी न्यूजच्या वृत्ताची दखल घेत राजेश्वर सेतू वाहतुकीस खुला. आणि श्रावण सोमवारी राजेश्वराचा आकर्षक साज शृंगार. इथे आजचे बातमीपत्र संपवित आहोत. पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह. नमस्कार. I'm not afraid.